सीमावादा संदर्भात महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याच्या मुख्यमंत्र्यांमध्ये दूरध्वनी झाला असून या दूरध्वनी नंतर बोम्मई यांनी ट्विट केलेले आहे। महाराष्ट्र कर्नाटक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांमध्ये दूरध्वनी झाला तर सीमा प्रश्नावर दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा झाली असून सीमा भागाबाबत भूमिकेत तसूभरही बदल झाला नसल्याचं बोम्मई म्हणाले। मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी मंगळवारी एक ट्वीट केलेलं आहे। यामध्ये बोम्मई यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरून चर्चा झाल्याचं सांगितलेलं आहे। चर्चा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या बरोबर झालेली आहे। त्यांना मी सांगितलंय की जे काही सध्या सुरू आहे, जे महाराष्ट्रातल्या गाड्यांवर काही त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे, अन्याय केले त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा निर्णय त्यांनी घेतला। त्याचबरोबर कर्नाटक आणि महाराष्ट्र या सीमा जो आहे सुप्रीम कोर्टात आहे, परंतु तोपर्यंत केंद्रीय गृहमंत्री माननीय अमित भाई शहा यांच्याशी मी फोनवर चर्चा केली। सगळी परिस्थिती मी त्यांच्यासमोर मांडलेली आहे। त्यांना हेही लक्षात आणून दिलेलं आहे की विनाकारण महाराष्ट्रातल्या गाड्यांवर हल्ला होणं हे योग्य नाही आहे। त्यामुळे मी त्यांनाही सांगितलं की मी स्वतः मुख्यमंत्र्यांशी बोललो आहे, इथल्या कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी मला आश्वासित देखील केलं आहे। तथापि मी माननीय गृहमंत्र्यांना विनंती केली आहे की त्यांनी स्वतःही यात लक्ष घालावं,